लालफीत दफ्तर दिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा मुख्यमंत्री। नगरच्या ई टपाल प्रणालीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला सन्मान। आयजी बीजी शेखर, एसपी मनोज पाटील आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना शासनातर्फे पुरस्कार प्रदान। विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार मनोज पाटील पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरूप रोख 10 लाख रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक। द्वितीय पुरस्कार अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरूप रोख 6 लाख रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक। तृतीय पुरस्कार SS शेवाळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती राहता अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरूप रोख 4 लाख रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देण्यात आले। शासकीय अधिकारी वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार डॉक्टर राजेंद्र बी भोसले, जिल्हाधिकारी अहमदनगर, पारितोषिकाचे स्वरूप रोख 50,000 रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक। द्वितीय पुरस्कार अभिजित राऊत, जिल्हाधिकारी जळगाव, पारितोषिकाचे स्वरूप 30,000 रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक। तृतीय पुरस्कार एकनाथ बिजवे, नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, पारितोषिकाचे स्वरूप रोख 20,000 रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देण्यात आले।